मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 066 495। आता 100% फेरबदल होणार आहे। सध्या MK फाउंडेशनचे महादेव कोगनुरे आणि मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार हे दक्षिणमध्ये इच्छुक आहेत आमदारकीसाठी। जर त्यांनी कार्ड द्यापा कोणून जर त्यांनी जर इच्छुक असेल तर 100%। आता पाऊसच नाही, पाऊस वाळून चाललाय, गाळप हंगाम चालल्यानंतर 100% अडचण येणार आहे। पण सध्या तरी दोघांचं पण सामाजिक काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि व्यवस्थित चालू आहे। सिद्धेश्वर कारखान्यावर आधारून आम्ही होतो। गेल्या अनेक महिन्यांपासून लोकप्रधान टीमने सातत्याने श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर दक्षिण सोलापुरातील वेगवेगळ्या गावात जाऊन तिथल्या नागरिकांची रहिवाशांची प्रतिक्रिया जाणून घेत आहेत। तर आज आपण जाणून घेणार आहोत दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी या गावातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। चिमणी पाडल्यानंतर आजही तो दिवस आठवण काढत शेतकऱ्यांमधला असंतोष जागा होतोय। शेतामध्ये आलेली ऊसाची पिके आता कोणत्या कारखान्याला घालायची, आपल्याला तिथे दर मिळणार की नाही, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी चिंतेत बसलाय। यातच पावसाचे उशिरा आगमन झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती कोलमडली असून येणाऱ्या काळात दक्षिणमध्ये मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते। या सर्व प्रश्नांवर काय म्हणत आहेत आहेरवाडी गावातील शेतकरी पहा। शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे, पाडणाऱ्यांनी पाडायला नको होतं। त्यांनी जे बेकायदेशीर आहे म्हणून गावोगावा केले ते चुकीचं आहे। विमानतळ होण्याच्या आधी कारखाना झालेला आहे आणि ज्या विमानतळ करणारे अधिकारी किंवा प्रशासन जे कोणी असतील त्यांनी कारखाना आहे हे समोर त्यांना माहीत होतं। मग तेवढ्या कारखान्याच्या जवळ विमानतळ तयार करणं हा चुकीचं आहे। मी 50 वर्षापासून सिद्धेश्वर कारखाना चालू आहे आणि सिद्धे ऊस पूर्ण आपलं दक्षिण सोलापूरचं जे ऊस क्षेत्र आहे सर्व सिद्धेश्वर कारखान्यावर अवलंबून आहे। म्हणजे कमी अवलंबून आहे तिथून जे चिमणी पाडलेत आणि NTPC चिमणी आणि सिद्धेश्वरी चिमणी सिद्धेश्वर चिमणीपेक्षा NTPC चिमणी लांब आहे, ती पण अडचण येते। त्याच्या पर्याय मार्ग म्हणून बोरामणी विमानतळ आहे ना, त्याचं काय तर पर्याय करायला पाहिजे। बहुतेक सभासद आणि वाहतूक तोडणी भरपूर अडचणीत आहे। कामगारचं पेमेंट आणि कामगार कसं जगायला पाहिजे। चिमणी सिद्धेश्वर कारखाना जर बंद झालं तर कमीत कमी 30-40% कामगार आहेत, त्यांचं जीवन कसं उपासमार कसं करायचं। सध्या तरी अजून आम्हाला अडचण आली नाही पण गाळप हंगाम चालल्यानंतर 100% अडचण येणार आहे। जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धेश्वरचं गाळप होत होतं ते आता होऊ शकणार नाही, त्याच्यामुळं अतिरिक्त उसाचा प्रॉब्लेम येणार आहे 100%। मल्लिकार्जुन श्रीमंत करंजीकर, आहेरवाडी गाव। आहेरवाडी शेत किती आहे सर आपलं? मला 15 गुंठे आहे। अच्छा, ऊस आहे शेतामध्ये? ऊस आहे। सिद्धेश्वर कारखान्यावर आधारून आम्ही होतो। 2600 रुपये भाव डिक्लेअर केलेले होतं, 2350 रुपये देणार आहे, अजून त्याची वाट बघतो आम्ही। पाऊस नाही, पाणी नाही, पेरणी नाही, काय नाही, पाणी बी नाही, ऊस बी वळून दवलेलं आता ते ऊस येते की नाही कोणास ठाऊक। आल्यावर सिद्धेश्वरचं वाटेल लागू आपण। किती अडचणी किती होत आहेत आपल्याला? हा, चिमणी पडल्यानंतर अडचणी किती होत आहेत आपल्याला? अडचण 50-60% जास्त अडचण होतं। विमानसेवा व्हायला पाहिजे का नको? विमानसेवा होऊ दे की बोरामणी आहे की विमानसेवेला।